मी तुम्हा सर्वांविषयी बोलत नाही, जे मी निवडले ते मला माहीत आहेत। तरी हा शास्त्रलेख पूर्ण झाला पाहिजे की ज्याने माझं अन्न खाल्लं त्यानेही माझ्यावर लात उगारली आहे। मी तुम्हाला हे घडण्यापूर्वीच सांगतोय, कारण जेव्हा हे घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवावा की तो मी आहे। मी तुम्हाला खात्रीने सांगतो की मी ज्याला पाठवतो त्याचा स्वीकार जो करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवलं त्याला स्वीकारतो। असं बोलल्यावर येशू आत्म्यांत व्याकुळ झाला आणि स्पष्टपणे म्हणाला, मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमच्यापैकी एक जण मला धरून देईल। तो कोणाविषयी बोलतो ह्या संशयाने शिष्य एकमेकांकडे पाहू लागले। तेव्हा शिष्यांपैकी ज्याच्यावर येशूची प्रीती होती तो येशूच्या उराशी टेकलेला होता। शिमोन पेत्राने त्याला खुणावलं की तो कोणाविषयी बोलत आहे हे विचार, तो कोणाविषयी बोलत आहे हे विचार। तेव्हा तो शिष्य येशूच्या आणखी जवळ गेला। प्रभूजी, तो कोण आहे? मी ज्याला घास ताटात बुचकळून देईन तोच तो माणूस आहे। मग येशूने घास ताटात बुचकळून शिमोनाचा मुलगा यहुदा इस्केरियोत ह्याला दिला, आणि घास दिल्याबरोबर सैतान त्याच्यामध्ये शिरला। जे करायचंय ते लवकर कर। पण येशूने त्याला तसं का सांगितलं हे भोजनाला बसलेल्यांपैकी कोणाला समजलं नाही, कारण यहुदाजवळ पैशांची थैली होती। म्हणून सणासाठी आपल्याला जे काही हवं ते विकत घ्यावं किंवा गरिबांना काहीतरी द्यावं म्हणून येशू तसं बोलला असं अनेकांना वाटलं। मग घास घेऊन यहुदा लगेच बाहेर गेला। तेव्हा रात्र होती। यहुदा गेल्यावर येशूने म्हटलं, आता मनुष्याच्या पुत्राचं गौरव प्रकट झालं आहे आणि त्याच्या ठाई देवाचं गौरव झालं आहे, आणि देव आपल्या ठाई त्याचं गौरव करील आणि तो हे लगेच करेल। मुलांनो, मी अजून थोडा वेळ तुमच्या बरोबर आहे, तुम्ही मला शोधाल। आणि जसं मी यहुद्यांना सांगितलं की जेथे मी जाईन तेथे तुम्हाला येता येणार नाही, आणि मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो, एकमेकांवर प्रीती करा। जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा। तुमची एकमेकांवर प्रीती असली तर त्यावरून सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात। तुम्ही कुठे चालले प्रभूजी? मी जिथे जाईन तिथे तुला आत्ताच येता येणार नाही, पण तू नंतर येशील। मला आत्ताच का येता येणार नाही? तुमच्यासाठी मी माझा प्राण देईन। काय माझ्यासाठी तू आपला प्राण देशील? मी तुला खात्रीने सांगतो, कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील।